अरे ఎంత కాదు అలా अरे विनम्र कंटाळस की का तिकडे भेंड्यांना नाही नाही सर आम्ही घसावला करायला चाललोय काय उडी झाले ते काय नाही ते खूप मोठ्याने गायलो ना म्हणून तू कधी गायलास मी तर बघितलं नाही बाबा ते तुम्ही इथे आल्यानंतर गायलो ना हो का अरे वा मी काय रे सूरज तू नाही गायलास नक्कीच तू का चाललाय त्याच्याबरोबर सर हा एवढा मोठ्याने गात होता ना लांब बसून पण असं वाटलं की कानाचे पडदे फाटतील की काय म्हणून कापसाचे बोळे आणायला चाललोय काय फेकताय सरळ निदान ठरवून तरी फेका काहीतरी बर काय घसे कसे काय ओले करणार आहात तुम्ही दोघं काय नाही सर ते पाणी पाणी प्यायला चाललंय पाणी पाणी पिणार पण त्यात बर्फ नका घालू घशाला त्रास होतो नाही नाही आणि पाणीच प्या उद्या सकाळी उठून भरपूर काम आहे आपल्याकडे हा हो सर उद्या सगळ्यात जास्त धावपळ तुमची होणार आहे बाबांनो थकवा पण येणार खूप हा पाणीच प्या हो सर काय हो नाही सर काय हो काय नाही हो नाही काय अरे जन्माचा गोंधळ आहे तुझा हो आणि नाहीचा घसा ओला करायचा ठरलंय हो मजा आता जा पटकन जा पोर गोंधळ घालतात पण तशी बरी आहे कधी कधी उगाच हाकनाक शिव्या खातात बिचारे बरोबर आहे दत्ता भाऊ आणि होतं असं पण वाईट कोणीच नसतो काय आपल्याकडे कामाचं प्रेशरच एवढं असतं की परिस्थिती माणसाला नाही ते करायला किंवा चुकीचं काहीतरी वागायला भाग पाडत असते बाकी काय बरोबर आहे पण नंतर नंतर याची सवय होते हा सगळ्यात वाईट मुद्दा आहे आपल्याला काय करायचंय आपण आपलं काम करायचं आणि मग मिळतील ते दोन क्षण आपल्या कुटुंबाबरोबर सुखाने घालवायचे बस वा दत्ता भाऊ तुमच्याकडे बघून मला इतकं बरं वाटतंय ना जगातला सगळ्यात समाधानी माणूस आत्ता माझ्या समोर उभा आहे असं वाटतंय मला देवाचीच कृपा म्हणायची काय छान कुटुंब आहे मुलं छान आहे चांगली आहे लेख आणि जावई यांचा सुखाचा संसार सुरू आहे आणि मुख्य म्हणजे या वयातही मला काम करणं झेपत आहे अरे अगदी खरं आहे सगळ्यात महत्वाचं काय पाहिजे बरोबर आहे या क्षणी जगातला सगळ्यात समाधानी माणूस मी आहे हो सॉरी जरा फोन घेतो हॅलो हॅलो नहीं नहीं पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य किसलेलं गाजर उकडलेला बटाटा पनीर तांदुळाचं पीठ रवा मटार मशरूम कोबी मीठ मिरची कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस कृती प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर उकडलेला बटाटा कुस्करलेलं पनीर मटार मशरूम हिरवी मिरची कोथिंबीर कोबी मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात मामी कोणता भक्त हात मारतो आहे ध्यानात इतके मग्न आहात बाणायला भेट घ्यायची आहे देवी वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे नमस्ते अंकलजी हमें आपसे कशा करता आलेस तू इथे विकीची चाळी करणार ना काय समजतो काय स्वतःला तू अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळी अरे कुठून कुठून येता तुम्ही नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही मी सांगतो तुला मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव हा पोलिसात देणार होतो तुला केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी मामा आता आपण काहीच करू शकत नाही पण आर्चिस हे असं कसं शक्य आहे
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?